शुक्रवारी सोलापुरात काढलेल्या मोर्चात हुल्लडबाजी करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सोलापुरातील सर्व मुस्लिम बांधवांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला हजारोंचा जनसमुदाय या मोर्चात उसळला मोहम्मद पैगंबर यांच्या अस्मितेबद्दल असणारा हा मोर्चा शांततेत निघेल अशी अपेक्षा होती मात्र या मोर्चात खुल्लडबाजी झाली मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली गोंधळ झाला पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी फारुख शाब्दींसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवेदन देताना जमाव जमावला जिल्हा परिषदेचं लोखंडी गेट तोडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हवालदार देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम शहराध्यक्ष फारुख शाब्दी माजी नगरसेवक रियाज होंडेकरी गाजी जागीरदार सलीम सय्यद कमरुल शेख रसूल पठाण अबू आबुहुसैन सय्यद पालीखान पठाण हरीश कुरेशी रमीज सय्यद यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक कायदा एकोणीशे चौऱ्याऐंशी कलम तीन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस गुन्हा एक दाखल करण्यात आला आहे